नमस्कार, तरुण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचे लाडू। त्यासाठी लागणारे साहित्य आहे: मँगो पल्प 1 कप, 1 कप किसलेलं खोबरं, 1 कप खवा, 2-3 चमचे साखर, 2 चमचे तूप। तर आपण गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तूप ॲड करूया। तूप वितळल्यानंतर आपण त्यामध्ये 1 कप मँगो पल्प टाकायचा आहे। मँगो पल्प टाकल्यानंतर आपण असं कंटिन्युअसली हलवायचं आहे। एक 5 मिनिटं आपण हे कंटिन्युअसली, तर 1-5 मिनिट झाल्यानंतर आपण त्यामध्ये साखर ॲड करायची आहे। हे चांगली साखर मिक्स करून घ्यायची आहे। त्यामध्ये यातलं अर्ध किसलेलं खोबरं अर्धी वाटी, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम थोडी मंद करायची आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण खवा ॲड करायचा आहे, 1 कप खवा। खव्याऐवजी तुम्ही दूध पावडर पण टाकू शकता यामध्ये। हां, मी आत्ता याच्यामध्ये खवा यूज करते। हा खवासुद्धा होममेड आहे, हा घरी बनवलेला आहे दुधापासून। याची पण रेसिपी मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे। आता हे मिश्रण 15-20 मिनिटं कंटिन्युअसली मीडियम फ्लेमवरती असंच परतायचं आहे। परतल्यानंतर ते साधारणतः असं दिसेल। आता गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचं आहे। असं चिकट चिकट ठरायला लागलं पाहिजे। तर हे झालं आहे, हे थंड करण्यासाठी ठेवायचं आपण। आता हे थंड करून घेतलं आहे, तर यामध्ये उरलेलं जे खोबरं आहे ते यामध्ये मिक्स करायचं आहे चांगलं। यामध्ये खोबरं चांगलं मिक्स करून झालं आहे, तर आपण याचे छोटे छोटे लाडू करून घेऊया।
तर खाण्यासाठी तयार आहेत आंब्याचे लाडू। ही खूप सुंदर रेसिपी आहे आणि आंब्याच्या सीझनमध्ये हे तुम्ही नक्की जरूर करून बघा आंब्याचे लाडू।